क्रिकेटर रोहित शर्मा यांच्या उपस्थितीत श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाचे भूमिपूजन आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारानं हा ऐतिहासिक सोहळा आयोजित करण्यात आला. श्री जगदंबा देवी मातेच्या पवित्र भूमीत श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट अकॅडमी आणि क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाचा भव्य कार्यक्रम राशीन येथे संपन्न झाला. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार आणि वर्ल्ड कप विजेता रोहित शर्मा हे राहिले, जो क्रिकेट प्रेमींसाठी हा सोहळा खास आकर्षण ठरला आहे. याचबरोबर मनोरंजनाचा तडका म्हणून सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत आणि श्रावणी महाजन यांचा मधुर आवाज सोहळ्याला रंगत झाला आहे. हा सोहळा क्रीडा आणि मनोरंजनाच्या चाहत्यांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला. तर तरुण वर्गांनी खूपच मोठी गर्दी केलेली होती आणि रोहित शर्मा यांचे येताच टाळ्यांचा कडकडाट त्यांचं स्वागत करण्यात आले आहे. तसेच रोहित शर्मा यांनी मराठीमध्ये जामखेडकरांचे आभार देखील मानले. पहिल्यांदा मी रोहित दादांचे भरपूर आभारी आहे. माझं मराठी एवढं काही चांगलं नाहीये, पण मी प्रयत्न करणार. मागचे जे 3-4 महिन्यामध्ये जे काही झालं भारतासाठी, जे आम्ही वर्ल्ड कप जिंकलो, तर आमचं हे मोठं लक्ष होतं की आम्हाला वर्ल्ड कप जिंकायचं आहे. वर्ल्ड कप जिंकल्यावर माझ्या जीवात थोडंसं जीव आलं आहे. पण मी इकडे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी कशासाठी आलो इकडे. क्रिकेट जे खेळ आहे ते सगळ्यांना आवडतं. मला माहिती आहे इकडे आम्ही जी अकॅडमी आता जी ओपन करणार आहे, मला माहिती आहे आणि 100% गॅरंटी आहे की पुढचे यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, जसप्रीत बुमराह सगळे इकडनंच येणार. माझं मराठी एवढंच होतं. धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी मला भरपूर प्रेम दिलं. धन्यवाद. रोहित दादा पवार यांनी रोहित शर्मांना आमंत्रित केलं होतं, त्याबद्दल रोहित शर्मा आले होते. आज रहिवासी संस्थेच्या शाळेच्या जागेमध्ये आज क्रिकेटचं ग्राउंड होत आहे सोनावाडी रोडला. दादांचा फार मोठं म्हणजे नियोजन आहे तिथं. तुम्ही कुठून आले? आम्ही आवल्या बारावतीवरनं. जसं मला कळते तसं मी रोहित शर्माचा फॅन आहे आणि पहिल्यांदाच रोहित शर्माला इतक्या समोरून पाहिले. महाराष्ट्र TV 24 साठी धनसिंग साळुंके, खर्डा.